नमस्कार मित्रांनो, काकडे सायन्स अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला भाग आहे संकीर्ण प्रश्न संग्रह 2. मागच्या भागात आपण यातले काय पाहिले होते, पहिले यातले 9 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. ओके, आता आपले राहिले शाब्दिक उदाहरणे, तेवढे आपल्याला आजच्या भागात सोडवायचे आहेत. प्रश्न 10 तुमच्या ह्या वेळेसच्या अभ्यासक्रमांमधून वगळलेला आहे मित्रांनो, त्यामुळे आपण ते प्रश्न सोडवणार नाहीत, डायरेक्ट शाब्दिक उदाहरणाला चालू करणार आहोत. चला मग थोडाही उशीर न करता आपण आपल्या आजच्या भागाला वळू. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचा मनापासून धन्यवाद. मित्रांनो बघा, शाब्दिक उदाहरणामधला प्रश्न नंबर 11. ओके, 11 प्रश्न काय म्हणते बघा. मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. काय म्हणते, मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल तर प्रत्येकाजवळील रक्कम किती. बरोबर आहे, प्रत्येकाजवळील रक्कम किती. आपल्याला 2 अटी दिलेल्या आहेत. त्यांनी काय म्हणाली, पहिली अट नीट वाचा. मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये आहेत, म्हणजे मुकुंदजवळ पैसे किती तर आपल्याला माहिती आहे. किती आहे तर सागरपेक्षा 50 रुपये त्याच्याकडे जास्त आहेत. माहीत कोणाचे नाहीत, सागरचे माहीत नाहीत. मग काय कोणाचे, आपल्याला सागरचंच समजावं लागेल ना. समजा सागरकडे आपल्याकडं 1 रुपये आहेत आपण असं समजू, कारण का मुकुंदजवळ त्यांनी दिलेत. काय दिलेत, मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये जास्त आहेत. मग काय करावं लागेल आपल्याला, समजा सागर कुठे गेलं, हां समजा सागरकडे 1 रुपये आहेत असं आपल्याला समजावं लागेल मित्रांनो. ओके, समजूत आपण मग प्रश्न नंबर 11 सॉरी. समजा दिसतंय काय, ओके एक मिनिट दुसरा मार्कर यूज करतो. असल्या समजा कोणाकडे किती येतं, काय दिले, समजा मुकुंदजवळ सागरपेक्षा, हां म्हणजे सागरकडं आपल्याला काय समजावं लागेल, सागरकडे. समजा सागरकडे 1 रुपये आहेत, 1 रुपये आहेत. असं काय केलं मी, कारण मुकुंदकड दिलंय त्यांनी, मुकुंदकड किती दिले तर सागरपेक्षा 50 रुपये जास्त आहेत, म्हणून आपण सागरचे पैसे 1 रुपये समजलेले आहेत. मग मुकुंदचे पैसे किती होतील मला सांगा बरं. म्हणून मुकुंदजवळील पैसे, मुकुंदजवळ मुकुंद जवळील रक्कम किती असेल, मुकुंदजवळ रक्कम किती असेल सांगा. सागरपेक्षा 50 रुपये मुकुंदकडे जास्त आहेत. बरोबर आहे, सागरकडे किती आहेत, एक्स. मग ह्याच्याकडे ह्याच्यापेक्षा 50 रुपये जास्त आहेत, म्हणजे किती, एक्स अधिक पन्नास. हे कोणाकडे झाले पैसे, मुकुंदजवळ. आणि परत काय म्हणते पुढे बघा, त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल तर, म्हणजे त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार म्हणजे काय, याच्याजवळ जेवढी रक्कम आहे त्याचा आणि याचा गुणाकार, म्हणजे दोघांपैकी कळल्या रकमांचा गुणाकार करावा लागेल. मग असले आता दिलेल्या अटीनुसार काय बाबा, दिलेली अट सांगा, दोन्ही कळ दोघांजवळल्या रकमा मिळून किती व्हायलेत, 15,000 रुपये आपल्याकडे व्हायलेत. मग आपल्याकडे सागरची पण रक्कम आहे आणि मुकुंदची पण आहे, आणि त्यांचा गुणाकार किती दिलाय, 15,000. म्हणून एक्स गुणिले याची रक्कम, एक्स अधिक 50 बरोबर किती दिलंय, 15,000. बरोबर आहे, असंच आहे ना. चला आता ह्याचा याचा गुणाकार करून घ्या आणि सोडून घ्या त्याला. एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग अधिकला अधिक, एक्स गुणिले 50 50x. हे 15,000 इकडे आल्यावर काय झाले, -15,000. बरोबर आहे, बरोबर 0 0. आता बघा, 15,000 आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत, किंवा याला तुम्ही वर्ग पद्धतीने पण सोडवू शकता, पण ते खूप आपलं सॉरी वर्ग पद्धत आपली अभ्यासातून कमी झालेली आहे, पूर्ण वर्ग पद्धत. याला तुम्ही सूत्र पद्धतीने पण सोडवू शकता, आता आपल्याला पण ती खूप आवड जाईल. मग काय करावं लागेल आपल्याला, डायरेक्ट याचा अवयव पद्धतीने सोडवावं लागेल. बघा, 15,000 आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किती आली पाहिजे, 50. कोणते अवयव आहेत मग सांगा बरं, 100 × 150 करून पहा बरं. ओके, 100 × 150 100 × 100 = 10,000, 100 × 50 = 15,000. बरोबर आहे, 100 × 150 किती व्हायलेत, 15,000 व्हायलेत. पण नेमकं अधिक वजा चिन्ह द्यायचं कोणाला, ह्याला विचारायचं. तुझं चिन्ह ते कोणतं आहे, ते म्हणते माझं अधिक चिन्ह आहे, माझं चिन्ह मोठ्या संख्येला, मोठी संख्या कोणती इथं, मग 150 आहे, म्हणून 150 अधिक आणि 100 वजा चिन्ह दिलं. ओके, लिहून घ्या त्याला मग आता. म्हणून x² + x² = 100x अधिक 150x = 15,000 = 15,000 = 0. ओके, आता नंतरची स्टेप काय, आपली दोन जोड्या तयार करून घेतो आपण. पहिल्या जोडीतून जेवढं कॉमन भेटतं तेवढं घेतो आपण. बघा, इथून x कॉमन निघाल, फक्त x कॉमन घेतला, इथं काय शिल्लक राहिलं, x वजा
100, कारण बरोबर इथला एक्स गेला आणि इथला पण गेला. आता इथून आता इथून काय कॉमन घ्यावं लागेल बघा, आपल्याला जी इथं जोडी भेटती ती इथंच पाहिजे, हे अधिकच कॉमन घ्यावं लागेल. मग ओके काय घ्यावं लागेल, इथून 150 कॉमन घेतले आपण, अधिक 150 कॉमन घेतले, इथं काय शिल्लक राहिला एक्स. याच्या कॉमन घेणं म्हणजे चक्क भाग घालणं, 15,000 150 भाग घातल्यावर खाली किती राहतात बघा, हे 0 0 कुठलं, 15 1 15 15 1 15, म्हणजे इथं पण 100 शिल्लक राहिले, वजा 100 हे वजा वजाला वजा जशास तसं, आणि 100 ला 100 बरोबर 0 ला 0. बघा आता इथं एक्स वजा 100 आहे, इथं एक्स वजा 100 आहे, एक कॉमन घेतलं आणखीन त्यातलं एक, एक्स वजा 100 कॉमन घेतलं, इथं काय शिल्लक राहिलं, आता इथं राहिला एक्स आणि इथं राहिलं अधिक 150 बरोबर 0 ला 0. आता या दोन्हींचा गुणाकार 0 म्हणजे त्या दोन्हीत एक तरी काय असेल मित्रांनो, 0 असेल, बरोबर आहे. पण कोणतं 0 आहे माहिती आहे का, नाही, म्हणून दोघाला स्पेशल 0 देऊन टाकूयात आपण, काही अडचण नाही. म्हणून एक्स वजा 100 बरोबर 0, किंवा पुन्हा कोणती दुसरी जोडी आहे, दुसरी जोडी कोणती आहे, एक्स अधिक 100 एक्स अधिक 150 बरोबर 0, बरोबर आहे, असंच होईल ना. आता हे तिकडे पाठवून द्या, हे वजा 100 तिकडे गेल्यावर अधिक 100 होतील, ओके. किंवा काय होईल, इथं हे अधिक 150 तिकडे गेल्यावर काय होतील, वजा 150. पण एक्स काय समजलं आपण बघा, एक्सच्या दोन किमती भेटलेल्या आहेत आपल्याला, एक्स नेमकं समजलं काय आपण बघा, एक्स काय समजलंय, सागरकडे एक्स रुपये आहेत, ओके. रुपये जर रुपये तर निगेटिव्ह नसतात, बरोबर आहे, रुपये धन ऋणमध्ये नसतात, वजामध्ये रुपये नसतात, म्हणून एक्स बरोबर वजा 150 घेता येणार नाहीत. मग कोणतं घ्यावं लागेल, एक्स बरोबर 100च घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणून लिहिताना काय लिहिताल, एक्स काय आहे, सागरकडली रक्कम, म्हणून सागरजवळ असणारी रक्कम किती आहे, 100 रुपये. आणि आपल्याला परत कोणाची, मुकुंदची पण काढायची आहे, 100 रुपये. मुकुंदजवळ किती आहेत मग, सागरपेक्षा 50 येतं, बरोबर जास्त, मग मुकुंद, म्हणून मुकुंद जवळ असणारी रक्कम किती आहे, मुकुंदजवळ असणारी रक्कम किती आहे, एक्स अधिक 50. एक्स किती आहे, 100 आहे आपल्याकडं, अधिक 50 ला 50, 100 अधिक 50 150. मग मुकुंदजवळ किती, 150 रुपये येतं, आणि सागरजवळ किती येतं, 100 येतं, बरोबर आहे, आलं लक्षात. हे झाला प्रश्न नंबर 11 आपला, हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर बघू पुढचा प्रश्न आपण, ओके. मित्रांनो यातला पुढचा प्रश्न बघूत, ओके, खूप सोपा आहे प्रश्न, ते पण अगोदर त्याला वाचून घेणं आपल्याला काम आहे. शाब्दिक उदाहरण कोणतंही असो, त्याला व्यवस्थित वाचलं ना, त्याच्या एवढा सोपा प्रश्न कोणता नसतो मित्रांनो, बरोबर आहे. चला व्यवस्थित वाचून घ्या बरं त्याला. बघा काय म्हणतंय, दोन संख्याच्या वर्गामधील फरक 120 आहे. दोन संख्या येतात आणि त्यांचा जर वर्ग केला आणि त्यांची वजाबाकी जर केली तर किती यायली ती, 120 सांगते. काय परत पुढे काय म्हणते, लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे, बरोबर आहे. काय दिले त्यांनी आपल्याला, देताना दिले लहान संख्येचा वर्ग दिलाय, किती येते, मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे. मोठी संख्या माहिती आहे का, नाही, लहान संख्या माहिती आहे आपल्याला, किती आहे, मोठ्या संख्येच्या दुप्पट येते, बरोबर आहे. लहान संख्येचा जर वर्ग केला आपण तर ते किती यायलाय, मोठ्या संख्येच्या दुपटी इतका यायलाय. मग काय समजावं लागेल आपल्याला अगोदर, मोठी संख्या आपल्याला समजावं लागेल एक्स, ओके. मोठी संख्या काय समजावं लागेल, एक्स आहे, बरोबर आहे, कारण लहान संख्या दिली ना त्याच्या रिलेशन मध्ये, म्हणून मोठी संख्या समजावं लागेल. पुढे काय म्हणतंय, तर त्या संख्या शोधा. मग शोधूत आपण, अगोदर कोणती संख्या आपल्याला काहीतरी समजावं लागेल, मोठी संख्या, कारण का, लहान संख्येचा त्याच्यासोबत रिलेशन आहे म्हणून, ओके. हा प्रश्न 12 समजा मोठी संख्या एक्स आहे, असे मानू, ओके, किंवा एक्स आहे लिहिलं तरी, इतकं लिहिलं तरी चालतंय. पुढे काय म्हणते बघा, दोन संख्येच्या वर्गामधील फरक 120 आहे, ओके, त्याला नंतर बघूत. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे, ओके, हे माहिती आपल्याला. एवढं काय सांगते, लहान संख्येचा जर वर्ग केला तर ते किती यायला, मोठ्या संख्येच्या दुपटी इतका. मोठी संख्या काय म्हणली आपण, एक्स, म्हणजे 2x असेल, ओके. मग बघू आता प्रश्नाच्या अटीनुसार किंवा प्रश्नानुसार असल्या, प्रश्नानुसार, ओके, जरा वेगळं झालं का, ठीक आहे, काय अडचण नाही. प्रश्नानुसार बघा, प्रश्नानुसार काय सांगते, लहान संख्येचा वर्ग किती यायलाय, लहान संख्येचा वर्ग किती आहे, काय दिलाय, लहान संख्येचा वर्ग काय म्हणते, लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे.
मोठ्या संख्येच्या दुपटीत काय? मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे, दुपटी इतका आहे. ओके, काय म्हणते? लहान संख्येचा जर आपण वर्ग केला तर ते किती आलाय? मोठ्या संख्येच्या दुपटी इतका केलाय. पण लहान संख्या माहिती आहे का कोणती आपल्याला? नाही माहीत आपल्याला ती. मग काय करू आपण? त्याला लहान संख्येच म्हणू तोपर्यंत. हा काय म्हणू? म्हणून लहान संख्या, लहान संख्याचा वर्ग. म्हणून लहान संख्याचा, लहान संख्याचा वर्ग म्हणजे लहान संख्याचा वर्ग. बरोबर आहे. लहान संख्याचा वर्ग आपल्याला माहित आहे, लहान संख्या माहीतच नाही तर त्याचा वर्ग कसं काढणार? मग नाही काढता येणार. मग डायरेक्ट असं लिहू आपण, लहान संख्या त्याचा वर्ग किती आहे? मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे. मोठी संख्या कोणती आपल्याकडे? एक्स. आणि त्याच्या दुपटी म्हणजे 2x. बरोबर आहे. लहान सारखे संख्येचा वर्ग किती आलाय? मोठ्या संख्येच्या दुपटी इतका. ओके, याला असा डब्बा करून घ्यायचा नंतर. आता बघा, इथपर्यंत काय अडचण? काही अडचण नाही ना. ओके, चला पुढे बघा काय म्हणते. आता पहिली स्टेप आता वाचा, पहिली लाईन वाचा. काय म्हणते? दोन संख्येच्या वर्गामधील फरक 120 आहे. ओके, दोन संख्याच्या वर्गामधील फरक. दोन संख्या कोणता? मोठ्या संख्या. 120 फरक दिलाय त्यांनी. बरोबर आहे. फरक किती आहे? धन आहे. म्हणजे मोठ्या संख्येचा आपल्याला असं करावं लागेल, मोठ्या संख्याचा वर्ग, मोठ्या संख्याचा वर्ग वजा लहान संख्याचा वर्ग बरोबर किती दिला? 120. तुम्ही म्हणता सर मोठी संख्या इथं का घेतली आणि लहान संख्या इथं का घेतली? कारण त्यांचा फरक किती दिला? अधिक 120. वजा 120 द्यायला असला तर मी लहान इकडे लिहिलं असतं, मोठं इकडे लिहिलं असतं. बरोबर आहे. ओके, असं करावं लागेल आपल्याला. आता मग लिहा मग, दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार काय दिली अट? दोन संख्यांच्या वर्गातील फरक किती दिलाय आपल्याला? 120 दिलाय. म्हणून कसे असेल ते? मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्याचा वर्ग बरोबर 120 असं लिहावं लागेल. ओके, म्हणून मोठ्या, मोठी संख्या तिचा वर्ग वजा लहान संख्या तिचा पण वर्ग बरोबर किती दिलाय? दोन्हीतील फरक किती दिलाय? दोन्ही संख्यांच्या वर्गाचा फरक आपल्याला दिलाय 120. नुसत्या संख्याचा दिला नाही, त्यांच्या वर्गाचा फरक दिलाय. नीट वाचा, किती दिलाय? 120. ओके, आता इथं बघा, मोठ्या संख्या कोणती धरली आपण? एक्स धरली. म्हणून इथं काय होईल? एक्सचा वर्ग हे वजाला वजा. लहान संख्याचा वर्ग आपण काढाय किती आहे? 2x. हे वजाला वजा, इथलं 2x जसे असतं तसं बरोबर 120 ला 120. झालं का वर्ग समीकरण तयार? बघा किती सोपा प्रश्न होता. तिथंच तुम्हाला फिरिलं का नाही त्यांनी? पण आपण व्यवस्थित वाचलं ना काहीच होत नाही मित्रांनो. ओके, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावा लागते सगळ्यात महत्त्वाचा. ओके, चला आता हे वर्ग समीकरण झाले तयार करून घ्यायला. म्हणून एक्स वर्गाला एक्स वर्ग हे वजा 2x ला 2x. आता हे अधिक 120 इकडे आलं काय होतील मित्र? वजा 120 होतील ना. म्हणून शून्याला बरोबर काय राहील? शून्यच राहील. आता बघा, वजा 120 चे आपल्याला असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज, त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे? वजा 2. हे किती आहे? इथं 2 आहे. बरं, मग कोणते ते अवयव? 12 दा 120 असे. ओके, आता बघा, पण मोठ्या संख्येतील आपल्याला वजाबाकी किती पाहिजे? वजा 2. मग मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह असेल? वजाचं. आणि ह्याला कोणतं? अधिक. लिहून घ्या ते अवयव इथं. म्हणून एक्स वर्गाला एक्स वर्ग वजा 12x अधिक 10x वजा 120 बरोबर 0. ओके, आता बघा, 2 जोड्या परत, जे कॉमन भेटते ते काढा. इथून एक्स कॉमन निघल, इथं काय राहिला? एक्स वजा 12 अधिक, इथून 10 कॉमन घेता येतील. इथं काय पण राहिला? इथं पण एक्स वजा 12 बरोबर 0. इथं एक्स वजा 12, इथं एक्स वजा 1 कॉमन घेतलं. एक्स वजा 12 1 कॉमन घेतला. आता बघा, इथं काय शिल्लक राहिलं? एक्स. इथं राहिला अधिक 10 बरोबर 0. ओके, म्हणून हे वजा 12 तिकडे गेलो काय झाले? अधिक 12. किंवा असं बघा, दोन्हीचा वर्ग एक स्टेप वाढवा लागेल ना, डायरेक्ट लिहिता येणार नाही. दोन्हीचा वर्ग दोन्हीचा गुणाकार 0 म्हणजे 1 तरी 0. म्हणून एक्स वजा 12 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 10 बरोबर 0. बरोबर आहे. हे वजा 12 तिकडे गेल्यावर अधिक 12, किंवा हे अधिक 10 तिकडे गेल्यावर वजा 10. पण वजा 10 घेता येईल का आपल्याला? नाही. त्यांच्यातील फरक जर अधिक असेल तर आपल्याला वजा 10 घेता येणार नाही. म्हणून एक्स बरोबर काय घ्यावं लागेल? अधिक 12 घ्यावं लागेल आपल्याला. ओके, आपल्याला काढायला काय सांगितलंय? तर त्या संख्या शोधा. ओके, मोठी संख्या तर भेटलेली आपल्याला, किती आहे? एक्स आहे मोठी संख्या. छोटी संख्या वजा 12 नसू शकल, असू पण शकल, काहीच सांगता येत नाही. ओके, असू पण शकल ती,
ओके छोटी संख्या असू शकल, अगोदर मी म्हणलो नाही पण असू शकल। आता बघा दोन दोन पॉसिबिलिटी इथे निघू शकतात आपल्याला। ओके तुम्ही काय करता अगोदर हे लिहून घ्या एवढं, नंतर मी काय करतो ते राहिलेलं इथे लिहितो। ओके हे पूर्ण अगोदर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर हे राहिलेलं इथे सॉल्व्ह करू आपण। ओके चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या अगोदर। बघा आता काय सांगतंय व्यवस्थित लक्ष द्या। आता आपल्याला एक्सच्या दोन किमती भेटल्यात, कोणती एक्स बरोबर बारा एक भेटली आणि एक्स बरोबर कोणती भेटली एक, एक्स बरोबर वजा दहा एक भेटली ना। ओके चला मोठी संख्या कोणती आहे, आता आपल्याला माहिती आहे मोठी संख्या कोणती आहे, एक्स आहे बरोबर आहे। मग आपल्याला मोठी संख्या तर ही नसणार आहे बरोबर आहे, ही नसणार आहे मोठी संख्या। मग एक्स बरोबर काय घ्यावं लागेल, दहा बारा घ्यावं लागेल बरोबर आहे ना। आता लहान संख्या किती आपली मोठ्या संख्येचा, अरे यार ते मॉडेल नव्हतं पाहिजे ना, पण लहान संख्येचा वर्ग किती होता, दोन एक्स होता बरोबर आहे का। म्हणून असं लिहा वाटल्यास मोठी संख्या बरोबर किती आली, बारा। पण आपण एक इथं इथं एक डब्बा केलता, त्याला एक एक ब्रॅकेट केलता, एक डब्बा काय होता ते लहान संख्या चा वर्ग बरोबर काय लिहिलं तर दोन एक्स बरोबर आहे असं लिहिलं तर दोनला दोन, एक्सची किंमत किती भेटली बारा, बारा दोन चोवीस बरोबर आहे। लहान संख्याचा वर्ग आहे ते, कशाचा आहे लहान संख्या चा वर्ग किती आलाय चोवीस। आता मला सांगा दोन्हीचा दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यावर काय होईल, लहान संख्या कोणती भेटल आपल्याला, लहान संख्या कोणती भेटल, लहान संख्या कोणती भेटल वर्गमूळात किती भेटल, अधिक वजा भेटल। कारण माहीत नाही ना आपल्याला वर्ग चोवीस याचा वजाचा आहे का अधिकचा माहीत नाही, म्हणून काय घ्यावं लागेल अधिक वजा घ्यावं लागेल वर्गमूळात चोवीस। ओके इथपर्यंत लक्षात आलं काय अडचण, अडचण काही नसायलाच पाहिजे। आता वर्गमूळात चोवीसला मी कसं लिहू बघा, बरोबरला बरोबर अधिक वजा वर्गमूळात चोवीस, तर चोवीसला कसं लिहू मी, असं लिहू का सहा गुणिले चार साई चौक चोवीस। ओके आता हे वर्गमूळाच्या बाहेर आलं, मग काय झालं दोन राहिलं अधिक वजा दोन वर्गमूळात सहा। मग लहान संख्या कोणती असेल, दोन लहान संख्या भेटतील आपल्याला, लहान संख्या किती भेटतील आपल्याला दोन, कोणती एक तर अधिक दोन वर्गमूळात सहा किंवा वजा दोन वर्गमूळात सहा। ओके ह्या दोन लहान संख्या भेटतील। मोठी संख्या तर आपल्याला क्लिअर कट बारा भेटलेली आहे, बाराचा वर्ग केला तर एकशे चौवेचाळीस येतं आहे, आणि याचा जर वर्ग केला तर किती आला आहे, याचा वर्ग किती आताच किती काढला चोवीस, दोन्हीतील फरक जर केला तर बरोबर एकशे वीस यायला आहे। तरी पण एकदा सेफ्टीसाठी अँसर चेक करून घ्या मित्रांनो। ओके चला बघू एकदा अँसर चेक करून आपण मागचं प्रश्न नंबर बारावा। ओके संकीर्ण प्रश्नातला बारावा प्रश्न, पुढचा प्रश्न वाचून घ्या तोपर्यंत तुम्ही, बरोबर आहे मित्रांनो। इथं त्यांनी असं सॉल्व केलं नाही, पण आपण त्याला काय केलं वर्गमूळाच्या बाहेर आणून सॉल्व केलेलं आहे, ह्यांनी इथपर्यंतच केलेलं आहे अधिक वजा चोवीसपर्यंत सोडवलेलं आहे त्यांनी, आणि आपण काय केलं याला वर्गमूळाच्या बाहेर आणलं पुढे। तुम्ही इथपर्यंत लिहिलं तरी चालतं आहे आणि एवढं लिहिलं तरी पण चालतं आहे, काय अडचण नाही। ओके एक्झामिनर खुश होऊन जास्त मार्क देईल तुम्हाला, आलं लक्षात। ओके हा झाला प्रश्न बारावा, लिहायचा असलं तर लिहून घ्या, नंतर बघू पुढचा प्रश्न आपण। ओके हे लिहायचं असलं तर लिहून घ्या। यातला तेरावा प्रश्न बघूत, ओके लास्टचे तीन प्रश्न राहिलेत ते करून टाकून आपण, आता खूप सोपे आहेत ते पण प्रश्न। बघा तेरावा प्रश्न वाचा, खूप सोपा आहे, एकदा वाचून घ्या अगोदर व्यवस्थित। रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना सन्मान वाटायची आहे, तर जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती। ओके तर विद्यार्थ्यांची संख्या काढा। ओके काय कंडिशन दिली, 540 संत्री आहेत रंजनाकडे, त्या काय करायच्यात तिला समान वाटायच्यात विद्यार्थ्यामध्ये। ओके पहिल्या कंडिशनमध्ये 540 संत्र्या वाटायच्यात, हा दुसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगतंय, जर 30 विद्यार्थी जास्त असले तर प्रत्येकाला 3 संत्र्या कमी आल्या असत्या बरोबर आहे। तर बघूत काय होतंय, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा। ओके तर विद्यार्थ्यांची संख्या काढा, तर आपण काय म्हणू विद्यार्थ्यांची संख्या काय आहे, एक्स आहे। लिहा असं समजा विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थी शब्द चुकला का, विद्यार्थ्यांची संख्या x आहे असे मानू किंवा असे लिहिलं तरी चालतंय। ओके चला पुढील बघा काय म्हणते, रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्र्या काही विद्यार्थ्यांना समान वाटायच्यात। ओके पण विद्यार्थ्यांची संख्या आपण किती धरली,
एक्स धरली. ओके आता बघा 540 संत्र्या वाटाच्या रंजनाला एक्स विद्यार्थ्यामध्ये, तर प्रत्येकाला संत्री एक किती येईल? ओके तर बघा आता वर्गात विद्यार्थी आहेत समजा 60. ओके 60 विद्यार्थ्याला 540 संत्र्या वाटायच्या, तर त्यांना समान काय आणण्यासाठी काय करावं लागेल? 540/60 असं करावं लागेल. तर प्रत्येकाला किती संत्री येईल ते काढता येईल आपल्याला, बरोबर आहे? हे 0 0 कटलं, 6 6 6 96 54, म्हणजे एका विद्यार्थ्याला किती इथं संत्र्या भेटायला? 9. ओके असं करावं लागेल. तसंच जर एक्स विद्यार्थ्याला 540 संत्र्या वाटायच्या असल्या, तर असल्या मग काय होईल? 540/X होईल, बरोबर आहे? जसं मी आता सांगितलं 60 विद्यार्थ्यांना 540 संत्र्या भाग काढायच्या असल्या, तर एकाला किती येत्याल? तर 60/60. ओके असल्या मग समजा, बरोबर असंच म्हणताय का? हा राईट आहे. असं बघा काय म्हणा आता असल्या, समजा रंजनात नाव आहे का तिचं दुसरं आहे, रंजनाला 540 संत्री एक्स विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायच्या. ओके एक्स विद्यार्थ्यामध्ये असल्या, एक मिनिट हे इरेज करतो मी, हा मित्रांनो, एक्स विद्यार्थ्यांमध्ये वाटायच्या आहेत. ओके तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री भेटेल? म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी संत्री किती भेटेल? एक्स विद्यार्थी आहेत मग प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री भेटतील? 540/X. ओके जसं मी आता सांगितलं 540/60, एक्स विद्यार्थ्यामध्ये जर 540 संत्र्या समान वाटायच्या, तर विद्यार्थ्याची संख्या किती आहे? 1/X. ओके आता दुसरी अट काय म्हणती? जर 30 विद्यार्थी वाढले असेल तर. ओके आता दुसरी अट बघा, आता काय म्हणा, प्रश्नानुसार. ओके असल्या जर 30 विद्यार्थी वाढले तर, जर 30 विद्यार्थी वाढले असता विद्यार्थ्यांची संख्या किती असेल? बघा पहिले विद्यार्थी होते एक्स, आता काय म्हणतंय? जर 30 विद्यार्थी वाढले असता विद्यार्थ्यांची संख्या किती असेल? 1/30. ओके आता मला सांगा 540 संत्र्या एवढ्या विद्यार्थ्यात समान वाटायच्यात. ओके तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री येईल? 540/1/3 या सॉरी 1/30, बरोबर आहे? असंच येईल ना, कारण जरी विद्यार्थी किती असू 540 संत्र्या वाटायच्यात आपल्याला त्यांच्यामध्ये, तिच्याकडे, कारण तेवढ्या तिच्याकडेच आहेत ना. मग आता बघा एवढ्या विद्यार्थ्यात जर तेवढ्या संत्र्या वाटायच्या म्हणल्या, तर भागाकारात हे घालावं लागेल. ओके आता लिहा, म्हणून 1/30 विद्यार्थ्यांना, ओके असं म्हणा 1/30 विद्यार्थ्याला समान 540 समान संत्र्या वाटायच्या आहेत. 1/30 विद्यार्थ्यांना 540 संत्री समान वाटायची आहे. ओके तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री भेटेल मला सांगा बरं. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी संत्री किती भेटेल? प्रत्येक विद्यार्थ्याला 540/1/30. ओके 540/1/30. काही अडचण इथपर्यंत? काही अडचण असेल तर सांगा कमेंट करून, मी परत तुमचं त्याचं समाधान करून टाकेल. ओके आता बघा मेन प्रश्न काय म्हणते बघा आता. इथपर्यंत तर काय, जर 30 विद्यार्थी जास्त असेल तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती. ओके आता इथं टर्निंग पॉईंट आहे, जर 30 विद्यार्थी वाढले असते ह्याच्यातून, इथपर्यंत तर बरोबर येऊ लागल्या, जर ह्याच्यात जर 30 विद्यार्थी वाढवले आपण, तर प्रत्येकाला संत्री किती कमी यायली मला सांगा बरं. 3, म्हणजे जर ह्या दोन्हींची जर आपण वजाबाकी केली, कशी, याची आणि याची, तर ती किती असेल? 3. कारण का एवढे विद्यार्थी वाढायलेत ना, म्हणून 3 कमी व्हायलेत त्यातून. 3 प्रत्येकाला किती संत्र्या कमी यायल्या? 3. म्हणून जर ह्यांचा वजाबाकी केली तर ती किती येईल? 3 येईल मित्रांनो. ओके असले आता म्हणून दिलेल्या अटीनुसार
हे जरा मी व्यवस्थित लिहा बरं तुम्ही, ओके व्यवस्थित लिहून घ्या हे सगळं. मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे, दिलेल्या अटीनुसार काय होईल, 540/x + 540/x + 30 बरोबर किती येईल, 3. ओके बरोबर आहे. चला आता याला सोडून घ्या. बघा काय होईल इथं, अगोदर जागा पुरती का बघूत. वरी 540 आहेत, इथं 540 आहेत, 1/540 कॉमन घेतला आपण त्या दोन्हीतून. ओके इथं काय शिल्लक राहिला, 1/x वजा इथं काय शिल्लक राहिला, 1/x + 3 30 सॉरी बरोबर किती आहे, 1 मिनिट. 540 कॉमन घेतले, इथं राहिला 1/x, इथं काय राहिला, 1/x + 30 बरोबर किती आहे, 3. आलं काय लक्षात? ओके आता हे याचा अगोदर हे काय करा, गुणाकाराला तिकडे भागाकारात पाठवा, म्हणून 1/x + 1/x + 30 बरोबर 3/ हे गुणाकाराला इकडे भागाकारात 540. ओके आता याचा काय करा, याचा लसावे काढून घ्या. काय होईल, एन याला गुणायचं, एन याला, म्हणजेच काय होईल बघा, 1/30 हे वजाला वजा, 1 × x, x + 1 × x + 30 बरोबर 3 × 3 इथं किती उरले, 2 × 3 = 24 मग काय राहिलं तिथे, 1/80 म्हणजे 1/80 बरोबर आहे, 1/180 शिल्लक राहिले, 1/80 बरोबर आहे. आता बघा हे -x + x कटून गेलं, म्हणून हे 30 ला 30 वरी शिल्लक राहिले. आता एक्सनं मध्ये गुणाकार करायचा, 1/x, x² + 3 = 30x बरोबर 1/180. याचा तिरकस गुणाकार करून घ्या आता, याचा काय करा, तिरकस गुणाकार करून घ्या. ओके बरोबर आहे, काय अडचण, काय चुकतंय का नाही. चला आता मी काय करतो, इथं सोडवतो त्याला. ओके तिथं तुम्हाला दिसणार नाही, मी इथं सोडवतो. आता लक्ष द्या व्यवस्थित, तिरकस गुणाकार काय केला, 30 × 180 बरोबर काय इकडं, हे एवढं गुणिले 1 म्हणजे काय, 1च ए सॉरी जे तेच, 1² + 30x बरोबर आहे. आता बघा 8 × 3 = 24 हे किती व्हायले, 2400 30 × 180 नाही सॉरी 5400 व्हायले ना, 8 × 3 = 54 5400 8 × 54 आणि हे 2 0 जास्त असे बरोबर 1² + 30x आता हे 54 तिकडे गेलं काय होणार आहे, -54 म्हणून 1² + 30x + 54 बरोबर 0 ला 0 राहिला. आता बघा 54 आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किती आली पाहिजे, 30. हां मी कुठं लिहू आता, इथं लिहू का असं, -54 आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किती आली पाहिजे, -30. बघा 270 × 20 केल्यावर, ओके नाही 270 × 24 540 आहे ना काय, नाही बरोबर आहे 18 × 54 बरोबर आहे 270 × 20 नाही हे पण नाही येणार. कोणते अवयव पडतील मित्रांनो, बघा कोणते अवयव पडतील, प्रश्न चुकतोय का आपला, काही चुकतोय का, बघा काय अवयव पडतील, काय चुकतंय का बघा, बघून घ्या एकदा. इथून कॉमन काढले 540 1 1 काय चुकत नाही मित्रांनो, 180. आता बघा याचं बघा काय होतं तर बघा, आधी -54 एवढे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज किती आली पाहिजे, -30 किती येतं मग, 6 × 9 असं बघा अगोदर असं असं इमॅजिन करा, -54 आपल्याला असे अवयव पाडायचे की त्यांची हे इथला पण 0 खाऊन घ्या, त्यांची बेरीज किती आली पाहिजे, 3 आली पाहिजे, 90 + 54 sin 90 + 54 = 3 ओ राईट, म्हणजे काय अवयव असतील, 90 × जर 60 केलं आपण, बघा 90 × 54 आणि हे 2 0 जसे असत, 90 × 54 मग त्याचे अवयव काय येतील, 90 आणि 60 असतील. बघा 90 × जर 60 केलं तर 54 आले, पण आपल्याला -54 पाहिजे, मग वजाचं चिन्ह द्यायचं कोणाला, याला विचारायचं, तुझं चिन्ह कोणतं दे, म्हणते अधिक आहे, माझं मोठ्या संख्येला, मोठी संख्या म्हणजे अधिक देऊ 90 ला आणि वजा देऊ 60 ला. ओके हे झाले त्याचे अवयव. आता तुम्ही काय करा, हे सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचा स्क्रीनशॉट, मग राहिलेलं गणित मी इकडं तुम्हाला सोडून देतो. ओके चला हे अगोदर लिहून घ्या फास्टमध्ये, अगोदर हे फास्टमध्ये लिहून घ्या. ओके चला बघा आता इकडे, बघा आता कोणते अवयव पडले आपल्याला, ते 90 आणि 60, म्हणून
एक्स चा वर्ग अधिक तीस एक्स सॉरी आता डायरेक्ट अवयव लिहायचे ना अपने एक्स चा वर्ग अधिक नव्वद एक्स वजा साठ एक्स वजा पांच हजार चारशे बराबर शून्य कॉमन का भेटते काड़ून घ्या इथे एक्स है इतना राहिला एक्स अधिक नव्वद इतना वजा साठ कॉमन निकतील इत पण राहिला एक्स अधिक नव्वद बराबर शून्य इत एक्स अधिक नव्वद एक कॉमन घेतला एक्स अधिक नव्वद कॉमन घेतला शिल्लक काय राहिला इत एक्स राहिला इत राहिले वजा साठ ओके बराबर शून्याला शून्य दोन्हीचा गुणाकार शून्य म्हणजे त्यात एक तरी शून्य बराबर शून्य किंवा एक्स वजा साठ बराबर शून्य हे अधिक नव्वद तिकडे गेल्या वजा नव्वद किंवा हे वजा साठ तिकडे गेल्या अधिक साठ एक्सच्या दोन किमती भेटल्यात एक्स काय समजलं आपण विद्यार्थ्याची संख्या विद्यार्थ्याची संख्या वजा नसू शकते मग काय असेल विद्यार्थ्याची संख्या साठ असेल शेवटी लिहिताना विसरायचं नाही ओके आलं लक्षात मित्रांनो हा प्रश्न लक्षात आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यासोबतचा बेल आयकॉनला ऑनवर ठेवा त्याने काय होईल आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येईल ओके हे लिहायचं असलं तर लिहून घ्या नंतर बघू पुढचे प्रश्न आपण मित्रांनोतला चौदावा प्रश्न बघू इतका सोपा प्रश्न आहे ना यातली सगळ्यात सोपा प्रश्न हा आहे मित्रांनो ओके दिशाला इतका मोठा आहे आणि वाटते कसं सोडवा काय करावं बिलकुल घाबरायचं नाही इतका सोपा प्रश्न आहे बघा तुम्ही आता वाचून घ्या तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी शेत काय आहे आयताकृतीचं आहे ओके काय म्हणतंय त्याची लांबी दिली किती दिली रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटर ना अधिक आहे ओके लांबी किती दिली लांबी दिली आहे किती काय काय दिली आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 गुणिले रुंदी रुंदीच्या दुपटीपेक्षा किती ना अधिक आहे 10 मीटरने अधिक आहे अधिक 10 मीटर म्हणजे हे काय झालं पूर्ण लांबी किती दिली आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरनं जास्त दिली आहे ओके चला पुढे काय म्हणतंय अधिक आहे त्यांनी शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणा करण्यासाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली आहे ओके त्यांनी काय केलंय पुन्हा त्यांच्या शेतात आता हे बघा हे आता शेत काढतो मी इथं थोडंसं छोटंसं आयताकृतीचं हे त्यांचं शेत आहे आयताकृतीचं ओके त्यांच्या शेतात काय केलं त्यांनी एक चौरसाकृतीचं शेततळं घेतलेलं आहे कशाच्यासाठी घेतलेलं आहे शेततळ्याचं पाणी पावसाच्या पाण्याचा पुनर्भरणा करण्यासाठी एक छोटंसं शेततळं त्यांनी घेतलेलं आहे चौरसाकृतीचं आहे त्या आणि त्याची बाजू किती दिली त्याची पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या त्याची बाजू दिली या शेततळ्याची बाजू किती दिली आता बघा शेततळ्याची बाजू किती दिली आहे शेततळ्याची बाजू किती दिली आहे बघा शेताच्या रुंदीच्या 1/3 पट आहे शेताची रुंदी किती आहे रुंदीचे माहीत नाही किती त्याच्या किती पट आहे 1/3 पट गुणिले शेताची रुंदी ओके शेताची रुंदी इथपर्यंत दिले पुढे काय म्हणते चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली ओके तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळाच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते आता बघा शेताचे क्षेत्रफळ जर घेतलं आपण तर ते किती भेटायले आपला 20 पट आहे ते कशाच्या 20 पट आहे शेततळ्याच्या क्षेत्रफळा इतकं शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे क्षेत्रफळ शेततळ्याचे क्षेत्रफळ याच्या शेततळ्याच्या 20 पट आहे शेताचे क्षेत्रफळ ओके आलं लक्षात इथपर्यंत काय इतकंच दिलंय त्यांनी तर काय काढा म्हणाले तर त्या शेताची लांबी आणि रुंदी तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा ओके बिलकुल घाबरू नका आता 3 गोष्टी काढायच्या आहेत आपल्याला बिलकुलच घाबरू नका आता सगळ्यात अगोदर आपल्याला समजायचं काय शेताची लांबी समजायची का रुंदी समजायची किंवा शेततळ्याची तर समजता येणार नाही ओके तर आपली 8 काय पहिली वाचून बघा आयताकृती शेताची लांबी दिली आहे लांबी किती दिली आहे ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 ने मोठी आहे ओके मग काय समजावं लागेल आपल्याला लांबी माहिती आहे रुंदी माहिती आहे का नाही लांबी कशाच्या बेसवर काढता येईल आपल्याला रुंदीच्या बेसवर काढता येईल मग काय समजावं लागेल आपल्याला रुंदीच समजावं लागेल काही ना काहीतरी ओके चला बघा मग समजा शेताची रुंदी का समजावलो मी शेताची रुंदीच का समजावलो लांबी का समजावला लांबी दिली आहे कशात दिली आहे रुंदीच्या रिलेशनमध्ये दिलेली ओके समजा शेताची रुंदी
समजा शेताची रुंदी किती किती करू आपण x मीटर असं धरू, x मीटर आहे असं समजलं आपण. ओके आलं लक्षात इथपर्यंत, इथपर्यंत काय अडचण नसायलाच पाहिजे. बघा आता जर शेताची रुंदी जर मी x मीटर धरली तर लांबी काय भेटल, म्हणून असल्या म्हणून शेताची लांबी, शेताची लांबी किती असल हो, किती दिली रुंदीच्या दुपटीपेक्षा दहाने मोठी, रुंदीच्या दुपटीपेक्षा दहाने मोठी. रुंदी किती धरली आपण x, दुपटीपेक्षा म्हणजे काय दोन, अधिक किती घ्यावं लागेल दहाने अधिक आहे. ओके रुंदीच्या दुपटीपेक्षा दहाने अधिक आहे, हे किती, हे पण काय येईल मीटरमध्ये, कारण रुंदी आपण मीटरमध्ये धरली आहे. ओके मग शेताची लांबी काय भेटली आपल्याला, दोन एक्स अधिक दहा मीटर, बरोबर आहे. आता बघा शेताची रुंदी तर धरली आपण, लांबी भेटली, आता शेततळ्याची बाजू काय असेल. आता बघा आता आपण असले, आता आता आपण शेततळ्याची बाजू काढू, शेततळ्याची बाजू काढू. तुम्ही म्हणताल काय गरज आहे सर, सांगतो शेततळ्याची बाजू काढू. काय गरज आहे बाजू काढायची, कारण आपल्याला दोन्हीचे क्षेत्रफळाचं दिलंय, त्यामुळे दोन्हीच्या बाजू काढणं गरजेचं आहे. ओके शेततळ्याची बाजू काढू. काय दिली शेततळ्याची बाजू आपल्याला, किती दिली आहे बघा शेततळ्याची कुठे, शेततळ्याची बाजू ही शेताच्या रुंदीच्या 1/3 पट आहे. ओके बरोबर आहे, वाचून बघा तिथे आहे दिलेलं आहे पुस्तकात. म्हणून असले आता आपण काय लिहिले, आता आता आपण शेततळ्याची बाजू काढू. प्रश्नानुसार, प्रश्नानुसार काय शेततळ्याची बाजू किती असेल, शेततळ्याची बाजू, शेततळ्याची बाजू, बाजू ही शेताच्या रुंदीच्या किती आहे बघा, शेततळ्याची बाजू किती दिली आहे, शेताच्या रुंदीच्या 1/3 पट आहे. ओके शेततळ्याची एक बाजू किती दिली, शेताच्या रुंदीच्या 1/3 पट, म्हणून शेताची रुंदी आणि गुणिले किती करावं लागेल 1/3, काहून त्याच्या पट्टीत आहे म्हणून 1/3. ओके शेताची रुंदी गुणिले 1/3. आता शेताची रुंदी किती काढली मी बघा, किती धरली आहे x पकडली आहे, मग इथं काय लिहावं लागेल आपल्याला x गुणिले 1/3, काय आलं हे 1/3. मग शेततळ्याची बाजू किती भेटली आपल्याला 1/3, शेततळ्याची बाजू बरोबर 1/3. ओके इथपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. ओके हे नी पुस्तकात दिले तसंच दिले, बरं बघा वाचून घ्या परत एकदा काय म्हणते. त्यांनी त्या शेतात पावसाचे पुनर्भरण पुनर्भरणा करण्यासाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केलेली आहे, म्हणजे याची बाजू एक चौरस आहे म्हणजे चारही बाजू सारख्याच. ओके जर आता यांची मला हे काढायची, एक बाजू काढायची, किती दिली त्यांनी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट, शेताची रुंदी किती धरली आपण एक्स, मग एक्स गुणिले 1/3, मग काय किती येणार आहे एक्स गुणिले 1/3, 1/3 येणार आहे. ओके आलं लक्षात. आता बघा पुढची अट काय म्हणते, बघा पुढची अट काय म्हणते, तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे. ओके बघा आता असल्या दिलेल्या अटीनुसार, आता तुम्हाला एक वर्ग समीकरण भेटेल बघा दिलेल्या अटीनुसार. किती सोपा प्रश्न आहे बघा, आता तुम्हाला लगेच क्लिक होईल. दिलेल्या अटीनुसार काय म्हणते, शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे, म्हणून शेताचे क्षेत्रफळ, शेताचे क्षेत्रफळ हे कशाच्या बरोबर आहे, शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे. म्हणून 20 गुणिले शेततळ्याचे क्षेत्रफळ, शेततळ्याचे क्षेत्रफळ बरोबर असंच येईल ना. ओके आता तुम्ही म्हणता सर इथं ना आपल्याला शेताचं क्षेत्रफळ दिलंय ना शेततळ्याचं दिलंय, तुम्ही कसं काढणार ते हे लक्षात आलं असेल तर लिहून घ्यायला. ओके आता मी सांगतो कसं काढणार शेताचं क्षेत्रफळ आणि शेततळ्याचं क्षेत्रफळ. ओके बघा इथपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. शेताचे क्षेत्रफळ काय, शेत कोणत्या आकृतीचं आहे आपल्या, चौरस आकृतीचं आहे बरोबर आहे. किती आहे चौरस आकृतीचंच आहे का, आयत आकृतीचं, सॉरी शेततळ चौरस आकृतीचं आहे. आणि शेत कशाच्या आकृतीचं आहे, आयत आकृतीचं. आयताचं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. मग शेताचे शेताचे क्षेत्रफळ पण काय येईल, लांबी गुणिले रुंदी, म्हणून लांबी गुणिले रुंदी. ओके
असंच येईल का? बरोबर, हे 20 ला 20. आणि बघा आता शेताचे शेततळ्याचे क्षेत्रफळ, शेततळ कोणत्या आकाराचं आहे? आपल्या चौरस आकाराचं आहे, चौरस आकाराचं आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय असतंय मित्रांनो? काय असतंय? बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू असं पण म्हणू शकतो आपण त्याला, किंवा बाजूचा वर्ग पण म्हणू शकतो. बाजू गुणिले बाजू, आलं लक्षात? आता लांबी किती आहे शेततळ्याची आपण काढली बघा. शेताची लांबी 2x + 10 आणि रुंदी किती आहे रे? एक्स बरोबर ला बरोबर, हे 20 ला 20. आता बघा शेततळ्याची बाजू किती काढली आपण? 1/3 सर आहेत. आणि हे पण काय होईल? हे पण काय असेल? चौरसाचे चार बाजू सारखे असतात. हे पण काय असेल? 1/3 असेल. ओके, म्हणून आता येणं एक्स न गुणाकार करा मध्ये. 2x, 2x² + 10x. ओके बघा, आता हे 20 ला 20 × x × x, x² 3 × 3 = 9. ओके, आता हे भागाकार करते 9 इकडे येऊन गुणाकारात पाठवा, म्हणून 9 × 2x² + 10x बरोबर 20 × x² = 20x². ओके, इथपर्यंत काय अडचण नाही. चला मध्ये गुणाकार करा, म्हणून 9 × 2 = 18 x² जशास तसा, अधिक 9 × 10 = 90 आणि हे x जशास तसा, हे बरोबर 20x² पण जशास तसा. हे पूर्ण काय करा, आता तिकडे पाठवून द्या, म्हणून हे 20x² हे अधिक 18x इकडे आल्यावर काय झाले? -18x² हे 90 इकडे आल्यावर, 90x इकडे आल्यावर काय झाले? -90x. मग इकडे काय शिल्लक राहिलं? काहीच नाही, म्हणजेच 0. बघा 20x² + 18x² काय राहिले? 2x² + 90x बरोबर 0. आता इथून काय करा, 2x कॉमन भेटते आपल्याला. बघा 2x इथं 2x² आहे, इथं 90x आहे, म्हणजे 2x आपण कॉमन घेऊ शकतो. घेतलं, इथं काय शिल्लक राहिलं? एक्स. इथं काय राहिलं? याला 2x भाग घाला, कॉमन काढणं म्हणजे भाग घालणं. x कटलं, 2 × 2 = 8, 1 × 2 = 10 म्हणजे किती राहिले? 45 बरोबर 0. ओके, आता हे गुणाकारातलं तिकडे गेल्यावर भागाकारात म्हणजे 0 राहिलं, ते पण 0 झालं. मग एक्स वजा 45 बरोबर किती आलं? 0 बरोबर 0. हे बघा, हे गुणाकारातलं 2x या 0 सोबत भागाकारात गेलं म्हणजे 0 झालं. किंवा असं पण लिहा त्याला, दोन्हीचं गुणाकार 0 म्हणजे एकतरी 0. 2x = 0, x + 45 = 0 असं लिहिलं तरी चालतंय. म्हणून हे -45 तिकडे गेल्यावर काय झाले? -45. आलं लक्षात? x काय भेटलं? 45. आपल्याला काय काढायचं आहे? x काय पकडले? रुंदी. म्हणून शेताची रुंदी, शेताची रुंदी किती भेटली आपल्याला? 45 मीटर. ओके, दिसते का व्यवस्थित? तुम्हाला नसलं दिसत तर व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही आता व्यवस्थित. ओके, परत काय काढायचं सांगितलं आपल्याला? शेताची रुंदी, शेताची लांबी काढायची परत. ओके, मी काय करतो आता, हे मोडतो एवढं इथलं आणि इकडे लिहितो ते व्यवस्थित. हा ओके, चला हे एवढं लिहून घ्या अगोदर, स्किप करा मागं आणि लिहून घ्या. शेताची रुंदी किती भेटली आपल्याला? 45 मीटर. शेताची रुंदी भेटली किती? 45 मीटर. ओके, आता बघा शेताची लांबी काढायची आणि शेततळ्याची बाजू सुद्धा काढायची. म्हणून शेताची लांबी किती आपल्याकडं? शेताची लांबी, लांबी किती आहे? 2x + 10. एक्सची किंमत आपण काढलेली किती काढली? 45. मग ठेवून द्या ती, 45 ठेवली इथं, अधिक 10. 45 × 2 किंवा 2 × 45 = 90 + 10 बरोबर 90 + 10 = 100. 90 + 10 किती भेटले? 100. ओके, याला एक असा बॉक्स केला. ओके, मग शेताची लांबी किती भेटली? 100 मीटर. मीटर लिहायला विसरू नका, कारण मीटरमध्ये दिलेलं आहे त्यांनी. म्हणून शेताची लांबी किती भेटली? 100 मीटर. आता शेततळ्याची बाजू काढायची. शेततळ्याची बाजू किती आहे? किती होती ती? 1/3 होती ना. म्हणून इथं आता शेततळ्याची बाजू, शेततळ्याची बाजू बरोबर किती होती ती? रुंदीच्या 1/3. रुंदी किती होती? एक्स 1/3. एक्स किती आहे? एक्स किती काढा आपण? 45 × 1/3. 3 × 3 = 3. इथं 1 राहिला, 3 × 5 = 15. शिल्लक किती राहिलं? 15. म्हणजे शेततळ्याची बाजू किती भेटली आपल्याला? 15 मीटर. ओके, शेततळ्याची बाजू भेटली 15 मीटर. एवढं सोपं आहे बघा मित्रांनो. ओके, आलं लक्षात?
लक्षात आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यासोबतचा बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा आणि ऑनवर ठेवा त्याला, म्हणजे काय होईल आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. ओके, याच्यात काय अडचण मित्रांनो? किती सोपा प्रश्न होता, दिसायलाच किती हार्ड वाटू लागता पण किती सोपा आहे, आलं लक्षात? आता एक याच्यातला शेवटचा प्रश्न आहे ते पण खूप सोपा आहे. ओके, त्याच्या अगोदर हे तुम्ही लिहून घ्या, नंतर बघू ते प्रश्न आपण. ओके, फास्टमध्ये लिहून घ्यायला. मित्रांनो, यातला शेवटचा प्रश्न करू मग आपला धडा इथं संपते, वर्ग समीकरणे. ओके, नंतर आपण पुढचा भाग दोनचा धडा चालू करू. हे शेवटचा प्रश्न आहे, बघा लक्ष देऊन, ते पण खूप सोपा आहे आणि परीक्षेला 100% पडणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, याला IMP करून ठेवा. ओके, चला त्याला सोडून बघू आपण काय म्हणते प्रश्न. बघा अगोदर वाचा. एक टाकी 2 नळाच्या सहाय्याने 2 तासात पूर्ण भरते. ओके, एक टाकी आहे पाण्याची, ती जर 2 नळाने भरली तर ती 2 तासात पूर्ण भरते. त्यात म्हणजे 2 नळ वेगवेगळे आहेत, एक लहान आहे मोठा आहे, पुढे सांगते, आधीच सांगा मी त्यामुळे म्हणालो ऐका. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, जेव्हा आपण लहान नळाने टाकी भरतो, छोट्या नळाने टाकी भरायला लागणारा वेळ हा फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळापेक्षा 3 तास जास्त आहे. आता बघा, एक टाकी आहे. ओके, ही टाकी पाण्याची टाकी आहे, एक मिनिट, ही पाण्याची टाकी आपली. ओके, आता 2 नळ आहेत इथं, ही तर काय मोठा नळ आहे. ओके, हे मोठा नळ आणि हा छोटा नळ, हे काय छोटा नळ आहे, हा मोठा नळ आहे. ह्यांनी जर दोन्ही नळानं टाकी भरली तर पूर्ण भरायला किती लागले? 2 तास. आणि जर छोट्या नळानं टाकी भरायला गेलं, छोट्या नळानं जर टाकी भरायला लागली तर तिला ह्या नळापेक्षा 3 तास जास्त लागतील, मोठ्या नळापेक्षा 3 तास जास्त लागले, ते असं सांगायलं. बघा वाचून घ्या. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, लहान म्हणजे दिलाय देवी आपल्याला, लहान नळाने लागणारा वेळ, लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ दिलाय, किती दिलाय ते? मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळापेक्षा 3 तास जास्त आहे. मग नाही कोणता आपल्याकडे वेळ? मोठ्या नळाने टाकी भरण्याला. ओके, मग आपण समजू काय मोठ्या नळाने? समजा मोठ्या नळाने एक टाकी भरण्यास 1 तास लागतात असं आपण म्हणू, कारण का लहान नळाचं रिलेशन त्याच्यासोबत आहे. ओके, मग लिहा असं, समजा मोठ्या नळाने टाकी भरण्यास 1 तास लागतात, 1 तास लागतात. असं का केलं मी? कारण लहान नळाचं रिलेशन मोठ्या नळासोबत दिलेलं आहे म्हणून 1 तास लागतात. तर लहान, आता बघा, मोठ्या नळाने टाकी भरण्यास 1 तास लागतात तर लहान नळाला किती वेळ लागेल? यापेक्षा 3 तास जास्त, म्हणजे किती? 1+3. ओके, असं सांगतंय मनानमनी ना मी, प्रश्नात तसं दिलंय. म्हणून लहान किंवा छोट्या, लहान पुस्तकात लहान दिलंय म्हणून लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर किती आहे? मोठ्या नळापेक्षा 3 तास जास्त लागतात. मोठ्याला नळाला किती लागले? 1 तास लागले. मग छोट्या नळाला याच्यापेक्षा 3 तास जास्त, म्हणजेच 1+3. ओके, 1+3 तास लागतात याला. ओके, असेल 1+3 तास. आता बघा, तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो? आता मला सांगा, हे आपण सराव संच 2.6 मध्ये एक प्रश्न सोडवला होता कामाचा, एका दिवसात हे काम करतंय ते तेवढं काम करतंय पूर्ण, तसाच हा प्रश्न आहे आणि खूप सोपा आहे. सॉरी, फक्त लक्ष देऊन ऐका. आता बघा, दोन्ही नळानं, हे बघा काय म्हणतं, एक टाकी 2 नळाच्या सहाय्याने 2 तासात पूर्ण भरते. आता मला सांगा, मोठ्या नळाने टाकी भरण्यास 1 तास लागतात तर मोठा नळ 1 तासात किती टाकी भरल? ओके, मला सांगा आता, हे बघा 1 तास लागतात, माहीत नाही किती तास लागले आपल्याला, 1 तास आहेत. ओके, कोणत्या नळानं? मोठ्या नळानं 1 तास लागतात तर 1 तासात टाकी किती भरल? ही टाकी आपली, परत एकदा काढतो मी, ही टाकी मोठ्या नळानं भरायली. आता हे मोठा नळ, इथून मोठ्या नळानं टाकी भरायली, तिला 1 तास लागतात पूर्ण भरायला, इथपर्यंत 1 तास. माहीत नाही किती येत आपल्याला? 1 तास लागतात. हां, तसंच जर मी म्हणलं तुम्हाला तर ती टाकी 1 तासात किती भरल? इथपर्यंत येईल का? इथपर्यंत येईल, कुठपर्यंत येईलच ना, पण किती?
टोटल तास किती लागले एक्स, तर एका तासात किती भरल एक छेद एक्स, ओके त्याचा एक्स वा भाग. तसंच लहान लाडाला किती वेळ लागते एक्स एक्स अधिक तीन तास, तर एका तासात किती भरल ती एक छेद एक्स अधिक तीन भरल, ओके बरोबर आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. आता बघा हे इथपर्यंत असंच ठेवा. अगोदर परत त्यांनी काय म्हणते दोन्ही नाळास भरून काय म्हणते ते अगोदर बघा. पण पुस्तकात काय म्हणाले एक टाकी दोन नळाच्या सहाय्याने दोन तासात पूर्ण भरते. आता लिहा मग म्हणून दोन्ही नळाच्या सहाय्याने टाकी दोन तासात भरते ओके आलं लक्षात. इथपर्यंत हे तर काहीच नाही आपण उघडलेलं आहे त्यांनी दिलेलं तसंच. आता बघा मोठ्या नळाने एका तासात टाकी किती भरल आता समजून सांगितलं एक छेद एक्स, ओके. आता लिहा आता असल्या आता आणि असं करायचं परत, ओके. मोठ्या नळाने टाकी भरण्यास एक तास लागतात असं आपण समजिलंय, ओके. तर एका तासात टाकी किती भरल मोठ्या नळाच्या सहाय्याने, तर बघा एक छेद एक्स. म्हणून आत मोठ्या नळाने असल्या तुम्ही म्हणता सर एक एक तास काहून काढायला एका तासाचं काहून काढता तुम्ही. आपल्याला दुसरं रिलेशन दिलं नाही. एकतर काय दिले दोन नळाच्या सहाय्याने किती टाकी भरल ते दिलंय आणि दोन्हीनं मिळून किती तासात भरतंय ते एक दिलेलं आहे. त्यामुळे आपण एका तासाचं काढून त्याचं उत्तर काढणार आहोत, ओके. चला मोठ्या नळाने एका तासात भरणारी टाकी किती असेल. बघा पूर्ण टाकी किती भरायली एक छेद एक्स तासात, तर एका तासात किती भरल एक छेद एक्स. तसेच लहान नळाने एका तासात भरणारी टाकी किती असेल. लहान नळाला ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो एक्स अधिक तीन तास, तर एका तासात किती भरल ती टाकी एक छेद एक्स अधिक तीन. बरोबर आहे. काही ना काहीतरी एका तासात भरलच ना ती, पण किती पूर्ण वेळ त्याच्या भागाकारात, तर दोन तासात किती भरल ती. आता बघा हीच किती दोन तासात किती भरली असती दोन छेद एक, तीन तासात तीन छेद एक्स, चार तासात चार छेद एक्स, असं, ओके. आलं लक्षात. आता बघा दोन्ही आता हे झाली मोठ्या नळाने एका तासात भरणारी टाकी, ओके. तसेच लहान नळाने एका तासात भरणारी टाकी एवढी. आता मला सांगा दोन्ही नळाने मिळून एका तासात भरणारी टाकी किती मीटर भरल, ओके. किती पट भरल पूर्ण टाकी भरायला. आता दोन्ही नळाने मला सांगा तिला एक दोन तास पूर्ण लागतात टाकी भरायला. तर एका तासात ती दोन्ही नळाने किती याच्यात होईल, हां किती होईल एक छेद दोन. कारण का पूर्ण वेळ किती लागायला दोन तास, ओके. तर एका तासात ती दोन्ही नळाने मिळून किती टाकी भरल एका तासात अर्धी भरल ना. पूर्ण टाकी भरायला किती लागायला दोन्ही नळाने मिळून दोन तास, तर एका तासात किती भरल अर्धी. कॉमन गोष्ट आहे ना, ओके. चला मग असले आता दिलेल्या अटीनुसार बघा काय दिलेली अट. आता असं म्हणा दिलेल्या अटीनुसार नको, ह्याला अट नाही म्हणता येणार, आपण स्वतः तयार केली ती अट, ओके. काय म्हणणार आता बघा आत दोन्ही नळाने मिळून म्हणजे काय आलं इथं अधिकचं चिन्ह आलं. दोन्ही नळाने मिळून एका तासात भरली जाणारी टाकी किती असेल. आता सांगितलं पूर्ण टाकी किती लागले किती वेळ लागला पूर्ण टाकी भरायला दोन तास, तर एका तासात किती भरल तिच्या अर्धी म्हणजेच किती एक छेद दोन, ओके. आलं लक्षात. आता दोन्ही नळाने मिळून एका तासात भरणारी टाकी, दोन्ही नळाने म्हणजे कोणत्या मोठ्या नळाने एका तासात आणि लहान नळाने सुद्धा एका तासात, ही किती आहे मोठ्या नळाने एका तासात किती टाकी भरायली एक छेद एक्स, म्हणून एक छेद एक्स. तसंच अधिक मिळून म्हणजे अधिक लहान नळाने किती वेळ लागला एक छेद एक्स अधिक तीन, एक छेद एक्स अधिक तीन बरोबर किती आहे एक छेद दोन, ओके. यापासून एक वर्ग समीकरण तयार करायचं आणि तेच आपलं उत्तर असेल, ओके. एवढं सोपं आहे, फक्त आपण याला कॅल्क्युलेशन करायला वेळ लागला आपल्याला.
कारण दुसरी अट काहीच नव्हती मित्रा, त्यामुळं काय करता इथं याचा लसा विकाडा, ओके काय असेल त्याचा लसा विभागा, एक साधिक तीन गुणिले एक, एक साधिक तीनच, ओके अधिकला अधिक इथलं, एक्स गुणिले एक, एक्सला एक्सच, ह्या दोघांचा गुणाकार, एक्स एक्स गुणिले एक्स अधिक तीन, एक्स गुणिले एक्स अधिक तीन, लसावे काढून घेतला बाकी काय नाही, बरोबर काय शिल्लक राहिलं एक छेद दोनला दोन, ओके बघा आता काय होईल वरी, एक्स अधिक एक्स दोन एक्स, हे अधिक तीन जशा तसा भागाकारात काय होते बघा, एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले तीन, तीन एक्स बरोबर एक छेद दोन, आता याचा तिरकस गुणाकार करा, हे गुणाकार भागाकारातलं इकडे गुणाकारात, दोन गुणिले दोन एक्स अधिक तीन, हे एक न गुणल्यावर दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्सला एक न गुणल्यावर तेवढंच राहील, एक्स वर्ग अधिक तीन एक्स, ओके आता मध्ये गुणाकार करा, दोन गुणिले दोन एक्स चार एक्स, अधिकला अधिक दोन गुणिले तीन सहा, बरोबर हे एक्स वर्गाला अधिक तीन एक्स जशाच तसे, आता हे पूर्ण तिकडं पाठवायचं, ओके काय होतं बघा, एक्स वर्ग अधिक तीन एक्स हे वजा चार एक अधिक चार एक्स इकडे आल्यावर वजा चार एक्स, अधिक सहा इकडे आल्यावर काय होते वजा सहा, राहिलं काय शून्य, ओके एक्स वर्गला एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा चार एक्स काय राहिला वजा एक्स वजा सहा बरोबर शून्य, वजा सहाचे अवयव असे पाडायचे की त्यांची वजाबाकी एक आली पाहिजे, तीन दोन आहे सहा वजा तीन अधिक दोन, एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक दोन एक्स वजा सहा बरोबर शून्य, दोन दोन जोड्या, एक्स कॉमन घेतलं इथून, इथं राहिला एक्स वजा तीन, इथून काय राहिलं दोन कॉमन घेतलं, इथं पण राहिला एक्स वजा तीन बरोबर शून्य, ओके आता काय करायचं पूर्ण लिहून घ्या अगोदर, मग राहिलेलं गणित मी इथं सोडवतो, अगोदर हे पूर्ण लिहून घ्या, ओके नंतर राहिलेलं तुम्ही लिहून घेऊ शकता नंतर, ओके अगोदर हे महत्त्वाचं आहे, एका एका तासाचं कसं लिहिलं आहे ते व्यवस्थित लिहून घ्या, ओके लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट पण काढा, आता तुम्ही म्हणता असं तुम्ही इरेज करायला तर कसं लिहावा बेटा, व्हिडिओ मागं घ्यायचा आणि लिहायचं बरोबर आहे, मागं स्किप करायचं 10-20 सेकंद, बघा काय इथं आता इथं एक्स वजा तीन आहे, इथं एक्स वजा तीन आहे, एक कॉमन घेतलं दोन्हीतून, एक्स वजा तीन कॉमन घेतलं, आता काय इथं काय राहिला एक्स शिल्लक, इथं काय राहिला अधिक दोन बरोबर शून्याला शून्य, दोन्हीचा गुणाकार शून्य म्हणजे एकतरी शून्य, म्हणून एक्स वजा तीन बरोबर शून्य किंवा एक्स अधिक दोन बरोबर शून्य, ह्या दो वजा तीन तिकडे गेल्यावर अधिक तीन, ही एक किंमत भेटली एक्सची, किंवा हे अधिक दोन तिकडे गेल्यावर काय होतील वजा दोन, पण एक्स काय समजलं आपण, मोठ्या नळाने टाकी भरण्यास एक्स तास लागतात, तास जर निगेटिव्ह शक्यच नाही आहे, ओके मग हे घेता येणार नाही, म्हणून मोठ्या नळाने टाकी भरण्यास किती तास लागतात तीन तास लागतात, तर लहान नळाला किती वेळ लागेल एक्स अधिक तीन, शेवटी तुम्ही लिहा मग किंमती ठेवून तुम्ही ते सोडवा, ओके आता हे प्रश्न आपला इथं वर्ग समीकरण धडा संपलेला आहे, आता तुम्ही आताच व्हिडिओ थांबू नका, अगोदर ऐका आपल्या रिव्हिजन बॅच हे सगळं रिव्हिजन म्हणून आपण आता शिकवत आहोत, ओके आता नवीन विद्यार्थी जर तुमचे मित्र कोणी असेल, तुम्ही म्हणताल सर अभ्यास आमचा पूर्ण झाला आहे, अभ्यास शेवटपर्यंत पूर्ण होत नसतो मित्रा, आपण काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स असतो आपल्यात, अभ्यास झाला काही स्टेपमधल्या लक्षात असतात, रिव्हिजन म्हणून बघायला काहीच अडचण नाही तुम्हाला, ओके रोजचा एक तास बिलकुल द्या गणितासाठी, ओके सगळ्यात टफ विषय तुम्हाला वाटणारा गणित आहे पण त्याचं तसं नसतंय, ते खूप सोपा विषय आहे, ओके चला भेटूया पुढच्या भागात, बघूयात आता भाग दोनचा आपण पायथागोरसचे प्रमेय चालू करणार आहोत, दुसरा धडा भाग दोनचा ते बघूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत बाय मित्रांनो.